या सो व्हाट इज द थिंग. सो मग काय झालं तर बघा, आपण बेसिकली या पाठामध्ये म्हणजे आपण आता पाठ कोणता बघत आहोत, असहकार चळवळीचा पाठ आपण बघत आहोत, ज्यात आपण गांधीजी कोण होते, गांधीजीचे तत्व कोणते होते, त्यासोबत सोबतच म्हणून तर गांधीजीने सत्याग्रहाची सुरुवात कशी केली, आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की रोलेट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड, तर त्याचे पडसाद कसे फुटले ते आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण आलो होतो या मोमेंटला. कोणत्या मोमेंटला आलो होतो की तेव्हा आपल्या नॉन कॉपरेशन मुवमेंट ही चालू झाली होती गांधीजींकडून. म्हणजे काय की असहकार चळवळ, नॉन कॉपरेशन म्हणजे काय, असहकार चळवळ चालू झाली होती. मीन्स व्हॉट आय एम सेईंग, दॅट की व्हॉट वी लुक इन दिस लेसन दॅट इज कॉल्ड द नॉन कॉपरेशन मुवमेंट. म्हणजे आपण या पाठामध्ये असहकार चळवळीमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर वी हॅव ऑलरेडी सीन दॅट what is Gandhiji or who is Gandhiji and what is the principle of the Gandhiji, and again we can come how he started his satyagraha campaign or how he started the journey of his satyagraha, manje satyagrahacha jo path tyanni kasa kasa chalu kela ani kutu kutu tyanni suruvat keli he apan already pahilele. त्यानंतर रोलेट ऍक्ट ऍक्टनुसार रोलेट, व्हॉट इज रोलेट ऍक्ट अँड वाय वी डू वी कॉल दॅट, वाय डीड वी कॉल दॅट द ब्लॅक ऍक्ट, अँड अगेन वी कॅम टू द नो दिस अबाउट जालियनवाला बाग मॅसकर, तो खिलाफत मुवमेंट. सो दिस आर द सम थिंग्स, दिस आर द सम मुवमेंट्स वी हॅव ऑलरेडी सीन इन अवर प्रिव्हियस व्हिडिओज. अँड नाऊ वी आर कम टू द नॉन कॉपरेशन मुवमेंट. म्हणजे आपण एका नॉन कॉपरेशन मुवमेंट मध्ये असहकार चळवळीकडे येऊन आपण थांबलेलो. तर असहकार चळवळीमध्ये एक्झॅक्टली काय झालं ते आपण आता बघणार आहोत. बघा, नावात असहकार, असहकार म्हणजे काय की आपण त्यांना आता कोणत्याही सहाय्य म्हणजे आपण सहकार करू नये, म्हणजे आपण कोऑपरेशन करणार नाही. मीन्स व्हॉट की आपण आता कोणतेही कोणत्याही प्रकारची हेल्प करणार नाही. तो मीन्स व्हॉट अँड हाऊ टू सी डायरेक्ट इनडायरेक्टली इफ यू लुक ॲट द लॉजिकली, तर बघा लॉजिकली जर लॉजिकली किंवा जर आपण एक थोडा पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बदलला, तर बघा इवन दो ब्रिटिशर्स आर रुलिंग अस, भलेही ब्रिटिशर्स आपल्यावरती राज्य करत होते, परंतु त्यांचे जे काही कार्य करत असताना त्यांना बघा, त्यांना जे ब्युरोक्रॅट्स होते किंवा त्यांच्याकडे जे सोल्जर्स होते किंवा त्यांच्याकडे जे कामगार होते ते कोण होते, दे वेर इंडियन्स. बघा म्हणजेच कोण होते की बघा त्यांचे जे त्यांच्या इथे जे कामगार होते, बघा आय एम जस्ट टेलिंग यू वन स्पेसिफिक थिंग, जस्ट लुक ॲट दॅट. मी तुम्हाला एक दुसरा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करतोय, तर प्लीज ऐका. तर काय गोष्टी आहे, तर बघा ब्रिटिशर्स भले आपल्यावरती राज्य करत होते, परंतु त्यांच्या सैन्यामध्ये त्यांचा कामकाज बघण्यासाठी किंवा त्यांना लागणारे कामगार म्हणजे ब्युरोक्रॅट्स म्हणजे कामकाज नोकरशाही त्यांची, तर ते बेसिकली कोण होते, तर ते कोण होते, ते होते भारतीय. ते कोण होते, सगळेजण भारतीय होते. म्हणजेच काय, म्हणजेच काय आपण बोलत होतो की ब्रिटिशांनी आपल्या विरुद्ध आपल्याच माणसाचा वापर करत होते असं आपण बोलू शकत होतो, असं आपण बोलू शकतो. म्हणजे बघा बेसिकली बघा जे ब्रिटिशर्स होते आपण बघू शकतो जालियनवाला बाग मध्ये जे सोल्जर्स ज्या सोल्जर लोकांनी किंवा ज्या सैनिक लोकांनी गोळीबार केलं त्याच्यातले काही इंडियन्स होते. म्हणजेच काय झालं की ब्रिटिश लोकांनी आपल्याच विरुद्ध आपल्याच माणसांचे आपल्या माणसांचे त्यांनी वापर केला होता. म्हणजे हा पॉईंट सांगण्याचा अर्थ काय, हा पॉईंट सांगण्याचा उद्देश काय की बघा जर आपण ब्रिटिशांना म्हणजे बघा जे त्यांचं जे व्यक्ती ते आपल्या अगेन्स्ट युज करायचे ते भले भारतीय डायरेक्ट इनडायरेक्टली ब्रिटिश त्यांचा वापर करत होते. सो व्हॉट दे आर डुईंग सी, म्हणजेच काय होत होतं की आता म्हणजे काय होत होतं की त्यांच्या सैन्यामध्ये असणारे जे भारतीय, त्यांचे कामगार जे होते ते भारतीय, प्लस त्यांच्यासाठी काम करणारे भारतीय, हे काय होत होते, तर हे बेसिकली म्हणजे ब्रिटिश लोक त्यांना म्हणजे ते जे इंडियन्स आहेत ते ब्रिटिशांना काय करत होते, हेल्प करत होते, म्हणजे सहकार करत होते. दे आर कोऑपरेटिंग विथ द ब्रिटिश, म्हणजे ते ब्रिटिशांसोबत कोऑपरेशन करत होते. बट इफ वी गो फॉर द नॉन कोऑपरेशन मुवमेंट आणि जर आपण असहकार चळवळी घेतलं, तर बघा त्यांना जे लागणारे जे सैन्य आहे, त्यांना लागणारे जे कामगार आहे, ते त्यांना कोऑपरेशन करणार असणार. मीन्स व्हॉट की ब्रिटिशांचा जे काही कार्यकार असेल किंवा जे काही काम असेल ते काय असेल ते अटकून जाईल. सी ब्रिटिश आर दोज, म्हणजे ब्रिटिश काय स्वतः जाऊन आता समजा एखादा एक सपोज फॉर एक्झाम्पल ब्रिटिश जर एखादी गाडी बनवायची किंवा एखादा रस्ता बनवायचा त्यांनी प्लॅनिंग केला, तर रस्ता बनवण्यासाठी जे काही मजदूर लागत होते ते भारतीय होते, ते काय ब्रिटिश म्हणून तर ते मागवत नव्हते, राईट. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से टेलिंग यू, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेलिंग यू, द ब्रिटिशर्स आर युझिंग अस राईट फॉर दी वेलफेअर ऑफ देम सेल्फ, बट दे आर एक्सप्लॉइटिंग अस. म्हणजे भलेही ब्रिटिश काही काम करत असताना आपण बघू शकतो की ते कोणाचा वापर करायचे, म्हणजे काय करायचे ते बेसिकली भारतातले काम करण्यासाठी भारतीय लोकांचा वापर करायचे. पण भारतातल्या लोकांनीच,
ओके वरण एकदम. तर ते भारतातल्या लोकांनी जर ब्रिटिशांचं कोणतेही कार्य केले नाही, ब्रिटिशांचं कोणतेही कार्य केले नाही तर काय होणार आहे. सो बेसिकली ते काय होणार, नॉन कॉपरेशन मुवमेंट मध्ये ते जाणार आहे. तो बेसिकली काय होईल की आपण त्यांना कार्यच करता, आपण त्यांना हेल्पच करत नाही, आपण त्यांना कॉपरेशन करत नाही, तर याच्या या मुवमेंटने काय होणार आहे, त्यांचा जो वर्चस्व आपल्यावरचा आहे किंवा त्यांचा जो राज्य आहे आपल्यावरचा तो हळूहळू का होईना परंतु संपुष्टात येईल आणि तो संपेल. सो दिस इज द थॉट बिहाइंड द बिहाइंड दी नॉन कॉपरेशन मुवमेंट. म्हणजे हा जो विचार होता, हा विचार होता असहकार चळवळीच्या मागे. म्हणजे आपण त्यांना सहकार करणार नाही, म्हणजे ब्रिटिशांना, आपण ब्रिटिशांना आपले जे भारतीय लोक जे सहकार करत होते ते सहकार परिपूर्ण बंद होईल. सहकार म्हणजे कॉपरेशन परिपूर्ण बंद होईल आणि परिपूर्ण बंद झाल्यानंतर हळूहळू का होईना परंतु ब्रिटिश सर हळूहळू हळूहळू आपल्याला आपलं राज्य देतील किंवा आपला हळूहळू आपलं राज्य हे सोडून जातील. तर हा एक जो विचार होता तो होता असहकार चळवळी मागे. ठीक आहे. सो बघा आता आपण असहकार चळवळीमध्ये काय उद्देश होता ते तर आता बघितलं. आता त्याची वाटचाल कशी होते ते आपण आता बघूया. बघा असहकारच्या कार्यक्रमामध्ये पंडित मोतीलाल नेहरू नंतर चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावरून बहिष्कार टाकला. यांच्या काळात शाळा कॉलेज बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. येत्या राष्ट्रीय शाळा व महाविद्यालय व विद्यापीठे स्थापना झाली. येणाऱ्या निवडणुकाही बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडावर बहिष्कार, परदेशी कपड्याच्या होळ्या, परदेशी कपड्यांची विक्री विक्री करणाऱ्या दुकानासमोर निदर्शन केले. त्यामुळे परदेशातील कापडाची आयात घटली. 1921 मध्ये मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स चे स्वागत हरताळ पाळून केले गेले. निर्मनुष्य और निर्मनुष्य रस्ते व बंद दुकानाचे राजपुत्राने स्वागत राजपुत्राचे स्वागत झाले. आसाममधील चहा मेळावाल्यांपासून बंगाल पर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली होती. और नंतर असहकार चळवळीने आटोघाट आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली होती. सो सी व्हॉट व्हॉट तर याच्यामध्ये आपण काय बघत आहोत, दॅट वे विल लुक ॲट. बघा व्हॉट हॅपन, असहकार चळवळ चालू झाली होती. असहकार चळवळीमध्ये जसं आप प्रकारे आपण बोललो होतो की आपण त्यांना काही कॉपरेशन करणार नाही आणि काही कॉपरेशन केलं नाही की हळूहळू त्यांचे जे व्यवसाय आहे किंवा त्यांचा जो काम आहे किंवा त्यांचा जो होणारा फायदा तो का होईल, बंद होईल. म्हणजे असहकार चळवळमधला एक नॉन कॉपरेशन, म्हणजे असहकार चळवळमध्ये आपण त्यांना सहायता करणार नाही हा एक कन्सेप्ट होता तर होता, परंतु दुसरा पण एक कन्सेप्ट होता तो होता बॉयकॉट. बॉयकॉट म्हणजेच काय की त्यांचा आपण बहिष्कार टाकायचा. बहिष्कार टाकायचा म्हणजे काय की आता ती वस्तू मी वापरणार नाही अशा प्रकारे. तर हळूहळू काय झालं, हळूहळू फॉरेनच्या म्हणजे ब्रिटिश कडून येणारे जे काही कपडे होते ते त्यांच्यात येणारं सामान, त्यांच्याकडून येणारं आपल्याकडे शिक्षण, या सगळ्यांचा हळूहळू बॉयकॉट करण्यात आला होता. बॉयकॉट करण्यात आला होता मीन्स व्हॉट की म्हणजे त्याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला होता. आपण ते वापरणं सोडून दिलं होतं. ज्याप्रमाणे आता सध्या आपण बघतो की वी आर इन द ट्रेंड ऑफ द बॉयकॉट चायना, म्हणजे आपण चायना प्रोडक्ट बेसिकली, म्हणजे आता आपण कोणत्या ह्याच्यात आहोत की आपण सध्या चायना प्रोडक्ट वापरू नये अशा प्रकारच्या एका थॉट्स मध्ये आपण सध्या आहोत. त्याचप्रमाणे तेव्हा सुद्धा झालेलं होतं आणि तेव्हा ते प्रत्यक्षात आलं सुद्धा होतं, राईट. म्हणजे जे म्हणजे जे फॉरेनचे जे कोणते काही कपडे असतील तर ते वापरणार नाही, वस्तू असतील तर ते आपण वापरणार नाही. त्यासोबतच त्यांच्याकडून येणारं शिक्षण हा सुद्धा वापरणार आणि हा सुद्धा आपण घेणार नाही. आणि मग काय चालू झालं तर ते भलेही आपलं शिक्षण घेणार नाही परंतु हळूहळू आपलं जे इंडियन कल्चर आहे किंवा इंडियन एज्युकेशन आहे म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतीय शिक्षण आहे ह्याचा पाया मजबूत होत गेला. ह्याचा पाया तिथे मजबूत होत गेला आणि त्याचे मग नवीन विद्यापीठे, नवीन शाळा, नवीन महाविद्यालय ह्यांचा एस्टॅब्लिशमेंट झालं. म्हणजेच काय की मीन्स व्हॉट की बिकॉज ऑफ द बॉयकॉटिंग द एज्युकेशन ऑफ द फॉरेन और फॉरेन एज्युकेशन, म्हणजे फॉरेन मीन्स या ठिकाणी ब्रिटिशच आपण बोलूया. सो ब्रिटिश एज्युकेशन जो पण आपल्याला भेटत होता, ब्रिटिश वस्तू जे काय भेटत होत्या त्याच्यावर ते बॉयकॉट टाकून आपण बेसिकली काय करत होतो, जे सेल्फ रिलायंटिंग जी गोष्ट आहे म्हणजे स्वदेशी जी गोष्ट आहे किंवा सेल्फ कंट्री वाली जी गोष्ट आहे तिला आपण वाव देत होतो. म्हणजे जसं इंडियन कल्चर राहावं किंवा इंडियन एज्युकेशन झालं तर त्याच्या रिगार्डिंग जे काही कॉलेजेस वगैरे आहेत किंवा स्कूल्स वगैरे आहेत ते सुरू झाले आणि त्यांचा प्रसार जोरात व्हायला लागला, राईट. सो हळूहळू ही जी मुवमेंट आहे ही हळूहळू पूर्ण ऑल ओव्हर इंडिया ही स्प्रेड व्हायला लागली आणि जेणेकरून ब्रिटिशांचं आता नुकसान जे होत होतं ते हळूहळू जास्त व्हायला चालू झालं होतं. सो दिस मुवमेंट आर स्प्रेडिंग थ्रू आउट द कंट्री, थ्रू द होल कंट्री अँड द लॉसेस ऑफ द ब्रिटिशर्स वर गेटिंग इन्क्रीज, ऑर म्हणजे लॉसेस
जे होते जे काही त्यांचं नुकसान होतं ते सुद्धा वाढतच जात होतं. आणि त्यानंतर काय घटना झाली तर 1921 म्हणजे 1921 मध्ये मुंबईमध्ये द प्रिन्स ऑफ वेल्स, सो प्रिन्स ऑफ वेल्स ये आया था, वे आए थे यहाँ पे. लेकिन उनका स्वागत कैसे, अभी देखो कोई भी राजा वगैरह आ रहा है या फिर प्रिंस आ रहा है या फिर कोई भी आ रहा है तो हम उनका स्वागत कैसे करते हैं, तो उत्सव के जैसे सेलिब्रेट करके हम लोग उनका स्वागत करते हैं. म्हणजे एखादा सण असेल किंवा इज देअर एनी फेस्टिवल ऑर व्हॉट, सो काइंड ऑफ आपण त्यांचा काय करत असतो, वी आर वेलकमिंग देम. बट त्यावेळेस बिकॉज वी आर बॉयकॉटिंग दी ब्रिटिश, बिकॉज वी आर बॉयकॉटिंग द प्रोटेस्ट, म्हणजे आपण ब्रिटिशांना बॉयकॉट करत आहोत म्हणजे त्यांचा बहिष्कार दाखवत होतो, हळूहळू त्यांच्याकडून येणारे पाहुणे वगैरे ह्यांच्याकडून सुद्धा आपण बॉयकॉट करत होतो. प्रिन्स ऑफ वॉल्स हे जे होते त्यांच्या बेसिकली आपण त्यांच्या स्वागतासाठी जो जल्लोष आला पाहिजे त्याच्या जागी आपण काय केलं तर आपण उलट चित्र तिथं दाखवलं. तर जेव्हा ते आले किंवा ज्या दिवशी ते मुंबईत आले त्यावेळेस पूर्ण सुटसुकाट किंवा म्हणजे रस्ता हरताल, बेसिकली हरताल तिथे आपण हरताल तिथे झालेले बघू शकतो. हरताल म्हणजे वॉट की दुकानं बंद, रस्ता बंद, कोणीही रस्ता होते नाही, सगळेजण आपापल्या घरी, सगळं कामकाज बंद, त्याला आपण हरताल बोलू शकतो. तर अशा परिस्थितीत त्यांचं स्वागत घेण्यात आलं, अशा प्रकार परिस्थितीत त्या राजपुताचे प्रिन्स ऑफ वॉल्सचे स्वागत करण्यात आलं. मीन्स वॉट की दे कॅम्प ऑर दे स्ट्राईक अँड देन we can see there is lonely roads and the closing shop and we can see the hartal was there and hartal and by hartal they or we welcomes the prince of wolf, म्हणजे हरताल हरताल करून आपण त्या ह्याचं स्वागत म्हणजे प्रिन्सचं स्वागत आपण केलेलं इकडे बघू शकतो. आणि त्यानंतर हे जे म्हणजे ही जी घटना होती आणि हे जे नॉन कॉपरेशन मुवमेंट होता किंवा असहकार चळवळ होते हे जास्तीत जास्त स्ट्रॉंग व्हायला सुरुवात झाली होती, आणि त्याच कारणामुळे तिला बीट करण्यासाठी टू बीट दिस मुवमेंट द ब्रिटिश सरकार यांनी काय केलं होतं, त्यांनी दडपशाहीची पॉलिसी ऍक्सेप्ट केली होती, दडपशाहीचे धोरण त्यांनी हाती घेतलं होतं. म्हणजे काय केलं होतं त्यांनी दे ट्राय टू सप्रेस अवर थिंग, म्हणजे त्यांनी आपल्याला सप्रेस करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, म्हणजे दाबून टाकण्याचा मोडून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सो बघा उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांतीपूर्ण मिरवणूक पोलिसांनी गोळीबार केला, त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली, यात एक पोलीस अधिकाऱ्याने व 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले व 12 फेब्रुवारी 1922 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली होती. दुसरी एक घटना अशी झाली, एक मुवमेंट इथे झालेला आपण बघतो. ते मुवमेंट काय झाला की सी ऑन द डे ऑर वी कॅन से ऑन फेब्रुवारी 1922 म्हणजे फेब्रुवारीला 1922 रोजी एक मार्च चालू होता चौरी चौरा. मार्च म्हणजे काय की गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा नाम का एक प्लेस आहे, तर गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा नावाचं एक जागा आहे, तिथे एक मार्च चालू होता, शांतीपूर्ण मार्च म्हणजे सायलेंट मार्च, म्हणजे ते फक्त घोषणा करत होते बाकी काही करत होते, एक शांती घोषणा पण नाही बेसिकली, फक्त हातात हे घेऊन पलके घेऊन ते बेसिकली चालत होते आणि ते आपला जो म्हणजे मिरवणूक होती ते त्यांची शांतीपूर्ण मिरवणूक त्याला म्हणतात. सो सायलेंट मार्च त्यांचा चालू होता, बट त्या सायलेंट मार्च म्हणजे ज्याचा कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारचा त्यांचा मार्च चालू होता, बट स्टील त्या सायलेंट मार्च वरती पोलिसांनी गोळाबार केला. तर सायलेंट मार्च वरती पोलिसांनी अँड पोलिस फायर्स ऑन दॅट वी कॅन से ऑन द पीपल, ओके, त्या माणसांवरती पोलिसांनी गोळीबार केला, फायरिंग स्टार्ट केले होते. बट म्हणजे और इन द ऑपोजिट ऑफ दॅट और अगेन्स्ट दिस ऍक्शन म्हणजे याच्या विरुद्धामध्ये काय झालं होतं, याच्या विरुद्धामध्ये संतप्त झालेला म्हणजे जे द अँग्री पीपल अनरेस्ट पीपल कम टुगेदर, ते सगळेजण एकत्र आले आणि त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनला आग लावली. आणि त्या पोलीस स्टेशनच्या आगीमध्ये एक पोलीस अधिकारी आणि 22 पोलीस ठार झाले होते. आणि त्या आगीमध्ये बोलू शकतो आपण एक पोलीस अधिकारी आणि 22 पोलीस ठार झाले होते. सो सी ह्याच्यामध्ये आपल्याला दिक्क हिंसा झालेली आपण बघू शकतो. हिंसा झालेली मीन्स वॉट की व्हायलन्स इज देअर, वी कॅन फाइंड आउट द व्हायलन्स इन दिस ऍक्टिव्हिटी ओर इन दिस मुवमेंट, म्हणजे त्या ही जी चळवळ झाली किंवा ही जी घटना झाली इन दिस थिंग वी कॅन सी द व्हायलन्स.
मानस म्हणजे याच्यामध्ये आपण हिंसा बघू शकतो. म्हणजे बघा, हिंसा म्हणजेच काय? मारामारी किंवा कोणाची हत्या करणे, ह्याला आपण हिंसा असं बनवतो. तर बघा, पोलिसांनी आपल्याला गोळीबार मारला आणि आपली हत्या केली, आणि त्याच्या अगेन्स्ट अगेन्स्ट आपण बोलतो की लोकांनी काय केलं, की लोकांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच आग लावली आणि एक पोलीस अधिकारी आणि 22 पोलिसांना त्यांनी ठार केलं होतं, राईट? सो म्हणजे इथं काय झालं, हिंसा झाली. तर हे हिंसा हे गांधीजींच्या तत्वामध्ये बसत होतं का? उत्तर आहे नाही. हिंसा हे गांधीजींच्या तत्वामध्ये बसत नव्हतं. सो व्हॉट वी आर सेइंग, द वायलेन्स इज इन इज द वायलेन्स वॉज द प्रिन्सिपल ऑफ गांधीजी? आन्सर इज नो. वायलेन्स वॉज नॉट द प्रिन्सिपल ऑफ द गांधीजी. सो बिकॉज ऑफ दिस थिंग और बिकॉज ऑफ दिस मुवमेंट किंवा बिकॉज ऑफ दिस इव्हेंट, ही वी कॅन से म्हणजे या घटनेमुळे गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी ही चळवळ स्थगित केली होती. बिकॉज इवन दो इट इज द स्ट्रगल ऑफ इट इज द नॉन व्हायलन्स मुवमेंट, भलेही असहकार चळवळ होती, असहकार चळवळ होती आणि प्लस भलेही अहिंसावादी चळवळ होती, बट स्टील त्याच्यामध्ये हिंसा झाल्या कारणाने हिंसा झाल्या कारणामुळे आपण इथं गांधीजींनी ही चळवळ स्थगित केलेली बघू शकतो, राईट? म्हणजे या ठिकाणी हे स्टॉप केले, हे स्टॉप दिस मुवमेंट. मध्ये बघा, यांनी काय केलं होतं, द गांधीजी सस्पेंडेड दी नॉन कॉपरेशन मुवमेंट. तर या ठिकाणी त्यांनी नॉन कॉपरेशन मुवमेंट बंद केली होती. आणि याच्या पुढे काय काय झालं तरी आपण आता बघणार आहोत नेक्स्ट सेशन मध्ये, ठीक आहे? आय होप लेसन तुम्हाला कळत आहे. इन केस नो, यू गाईज कॅन आस्क मी द क्वेश्चन. ओके.